हितेश राणे आणि अमोल कोल्हे प्रथमच आमने सामने आले, दोघांनीही एकमेकांवर आरोप केले। आरोप प्रत्यारोप, नितेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, भाजपमध्ये नितेश राणेंना किंमत नाही असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं। नितेश राणेंना अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं, 2024 मध्ये त्याला आपटून टाकू, अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंची ही टीका आहे। असं वाटतं की ते माननीय राणे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे वडिलांच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर स्वतःच्या अस्तित्वाची पोळी भाजणाऱ्यांविषयी कशाला का बोलावं, ज्यांचं काहीतरी स्वतःचं कर्तृत्व आहे, ज्यांची काहीतरी वैचारिक उंची आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यात ज्यांचं काही योगदान आहे, अशा लोकांविषयी बोलणं मला जास्त उचित वाटतं, जास्त संयुक्तिक वाटतं।